तानी काकू म्हणत होत्या की तुला बघायला मुलगा येणार आहे, तो आता लग्न करणार तानी. दिवाळीचा किल्ला करण्यात गुंग असलेल्या तानीला केशव म्हणाला. तसा तानीने आपला चिखलात बरबटलेला हात रागाने झटकला. केशवच्या शर्टावर चिखल उडाला आणि तो ओरडला. ए नीट बघ ना, दोनच शर्ट आहेत मला आणि तो दुसरा ओला आहे, चिखल काय उडवते? मग माझ्याशी नीट बोलायचं. मुलगा बघायला येणार म्हणे, मी काय प्रदर्शनात ठेवलेली बाहुली आहे का? कोण म्हटलं तुला मी लग्न करणार म्हणून? काकी भेटल्या होत्या आत्ता, पोहे घेत होत्या दिनूच्या दुकानातून. पोहे? ए गुड्डू, आता पुढचा किल्ला तुम्ही पोरसोर पूर्ण करा रे, मला काम आहेत. चल केशा, आता सांग नीट काय म्हणाली आई? पाण्याच्या बादलीत हात साफ करत ताणी म्हणाली. केशव सांगत होता तशी ताणीची नजर बदलली, डोळ्यात ढग दाटले. बाबा गेल्यानंतर आईची वृत्तीच बदलली होती. ताणीला शिकवून मोठं करायचं स्वप्न विसरली ती आणि तिच्या लग्नाच्याच मागे लागली होती. 12वीत तालुक्यात पहिली आलेली ताणी CA करायचं स्वप्न बघत होती, पण कॉमर्सच्या पहिल्या वर्गात असतानाच वडील गेले आणि सगळं चित्रच पालटलं. केशव आता तूच समजावून सांग रे हिला, माझं तर ऐकतच नाही ही, तुझं तरी ऐकेल. सांग मी एकटी काय काय करू, हिच्या दोन बहिणी अजून बाकी आहेत लग्नाच्या. आता हिला पुढे शिकवायची ताकद नाही माझ्यात. लग्नानंतर सासरच्यांनी परवानगी दिली तर BCOM पूर्ण कर म्हणावं. तूच समजावू शकतोस बाबा, काकी म्हणाली. तसं केशवने खूप समजावून सांगितलं, तानीला नाही काकीला. आणि केवळ केशवच्या मध्यस्थीने तानीचं BCOM पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं. 4 वर्षाचे असल्यापासून तानी आणि केशवची घट्ट मैत्री होती. केशव शांत स्वभावाचा तर तानी म्हणजे वादळ होती. बालवाडीच्या पहिल्या दिवशी केशव भोकाड पसरून रडला होता आणि तानीने मात्र खूप मजा केली होती. बाईंच्या टेबलावरचे सगळे रंगीत खडू पळवून दप्तरात भरले होते. दुसऱ्या दिवशी त्या खडूंच्या अमिषानेच तिने केशवला शाळेत नेलं होतं. तानीला पुण्यात एका फर्ममध्ये नोकरी लागली आणि तिथल्याच तरुण मॅनेजरने तिला लग्नाविषयी विचारलं. केशव तिथेच जवळच स्वतःची पॅथॉलॉजी लॅब चालवत होता. आज भर दुपारी तानी लॅबमध्ये आलेली बघून केशव बाहेर आला. तिचा चेहरा बघितल्याबरोबर त्याला अंदाज आला. काकींचा पुन्हा लग्नाबद्दल काही फोन आला की तुला कुणी लग्नाचं विचारलं? तुला कसं कळलं? कोण आहे सांग. संदीप, माझा मॅनेजर. येडे, मग तोंड असं कडू का करते? तू हो म्हणालीस ना, म्हणून तर तुझ्याकडे आले ना. काय करू? हे घे ग्लासभर पाणी, डूब ह्याच्यात. काय करू काय? चल मी येतो आता, जाऊन हो म्हण त्याला, चांगला माणूस आहे तो. चल उठ. संदीपच्या घरचे तानीवर म्हणजे तनूवर खूप खुश होते. तनूची आई पण खुश होती जावयावर. लग्न अगदी थाटात लागलं. केशवने खूप मरमर केली. तानी आणि संदीपची खरेदी, त्यांच्यासाठी फ्लॅट शोधणे, गावी जाऊन काकांची अडकलेली पेन्शन काढून आणणे, संदीप सोबत अंगठी आणायला जाणे, तानीची आवड निवड त्याला सांगणे, लग्नाची व्यवस्था बघणे, अशी त्याने प्रचंड धावपळ केली. लग्न झाल्यावर तानीपेक्षा केशवच जास्त रडला. तेव्हा तानीनेच त्याला समजावले की आपण एकाच गावात आहोत, भेटत राहू, माझं ऑफिस तुझ्या लॅब जवळच तर आहे. पण काकी मात्र अस्वस्थ होती. केशवचं इतकं जीव लावणं तिला अखरत होतं. मांडव परतणीला तानी आणि संदीप आले तेव्हा काकींनी तिला एकट्यात गाठून सांगितलं, हे बघ तानी, आता केशाशी भेटणं बंद कर, लग्न झालंय तुझं. आता जावई बापूंनी स्वतः म्हणायची वाट बघू नकोस, समजलं का? तुझ्या सासरचे लोक विचारत होते केशव तुझा कोण लागतो म्हणून. मग तू काय म्हणालीस? नात्यात भाऊ लागतो म्हणाले मी, तानी फक्त हलकीशी हसली. त्यानंतर तानीच्या वागण्यातील ऐट, अवखळपणा, बिंदास्त हरकती थोड्या नरम होत गेल्या. तिचं केशवला भेटणं एकदम कमी झालं. ती आजकाल केशवला टाळते हे संदीपनं ओळखलं. त्याने 2-3 त्यावरून तिला विचारलं देखील, पण ती काहीच बोलली नाही. संदीपच्या वडिलांचा अमृत महोत्सव जोरात साजरा करण्याचं ठरवलं होतं. गावाकडून काकी किंवा तिच्या बहिणी येऊ शकणार नव्हत्या. सासूबाई म्हणाल्या, तुझ्या माहेरकडचं कुणीच येणार नाही का ग तनू? मी केशवला बोलावलंय, तो येईल ना, संदीप म्हणाला. तशी तनू दचकली. केशव म्हणजे लग्नात खूप राबला तो हिचा भाऊ ना रे संदीप. भाऊ नाही गाई, त्याहूनही खास. तनूचा पाठीराका, तिचा सखा येणार आहे. कसला निर्मळ माणूस आहे गाई तो, संदीप बोलत होता आणि अत्यंत कौतुकाने तानी आपल्या नवऱ्याकडे बघत होती. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.